वृक्ष लागवड किंवा वृक्ष शेती ज्याला म्हणतात ती जर करायची असेल तर देशी झाडंच लावली पाहिजेत. पण देशी झाडंसुद्धा केवळ देशी देशी याचा अर्थ तो पॉलिटिकल देश नाही आहे. म्हणजे भारत देश एवढा मोठा आहे त्याच्यामध्ये हिमालय पण आहे त्याच्यामध्ये केरळ आणि समुद्रकिनाऱ्यावरची खारफुटी जंगलं पण आहेत. तर हिमालयातला वृक्ष महाकवी कालिदासांनी खूप छान वर्णन केलेला पाईन नावाचं वृक्ष त्याला संस्कृतमध्ये कालिदासांनी सरळ वृक्ष नाव दिले सरळ वाढणारा सरळ वृक्ष तो पुण्यात लावणं योग्य नाही. तो अगदीच भारतीय आहे देशी आहे तो पुण्यात आणून लावायचा का नाही. समुद्रकिनारी उंडी नावाचा वृक्ष आहे खूप छान सुवासिक फुलं येतात त्याची फळं त्याला उंडेलं म्हणतात त्याच्यापासून तेल निघतं ते औषधी पण असतं आणि ते फार निर्णया प्रकारे उद्योगधंद्यामध्ये उपयुक्त असं तेल आहे. तो उंडीचा वृक्ष दिल्लीला किंवा पंजाबमध्ये नेऊन लावणं योग्य नाही तो देशीच आहे पंजाब देशातच आहे आणि तोही वृक्षही देशी आहे. तर देशी ज्याला आपण म्हणतो तो आपल्या स्थानिक भागात परिसरात जे उत्क्रांत झालेले आहेत ते देशी याचा अर्थ स्थानिक आपल्या वातावरणात आपल्या प्रकारच्या जमिनीमध्ये आपल्या प्रकारच्या समुद्रसपाटीच्या उंचीवर जे स्वाभाविकपणे आढळतात असेच वृक्ष लावावेत. ते सुद्धा एकाच प्रकारचे नाही. आता पळस हा वृक्ष अगदीच भारतीय आहे आणि तो भारतात कुठेही लावला तरी चांगला येऊ शकतो. भारतभर नैसर्गिकरित्या पण तो आढळतो. सबंध पळसाची झाडं नाही लावायची त्याला मोनोकल्चर म्हणतात. अगदी देशी अगदी उपयुक्त अगदी चांगलं झाडसुद्धा एकाच प्रकारची लावायची नाही. तर जेवढी डायव्हर्सिटी जास्त लावता येईल तेवढी चांगली. पण कमीत कमी एक 10-12 जातीचे तरी वृक्ष छोट्याशा शेतामध्ये असले पाहिजेत. मोठं क्षेत्र असेल तर 25-30-40 जातीचे वृक्ष लावले तर जास्त चांगलं होईल. आणि ह्या हे वृक्ष लावताना त्याच्यामध्ये नायट्रोजन फिक्सिंग की जमिनीचा कस कमी न होऊ देता उलट वाढवतील आणि आसपासच्या वृक्षांनाही नायट्रोजन ते पुरवतील असे लेग्युम फॅमिलीमधले किंवा मराठीमध्ये मी त्याला म्हणतो कडधान्य कुळातले म्हणजे हरभरा तूर वगैरे हे सगळे कडधान्य कुळातली जी पिकं आहेत ह्याच फॅमिलीमधले वृक्ष किंवा वेली कांचन वेल आहे करंज वेल असे मोठे महावेल आहेत असे तिथे लावावेत. तर ही जीवितता जेवढी वाढू तेवढं पर्यावरण संतुलन जास्त चांगलं होतं हे जीवितताचं वैशिष्ट्य आहे. कारण प्रत्येक झाडाचं जमिनीतनं शोषण घेण्याची क्षाराची त्यांची रिक्वायरमेंट वेगळी असते. एकाच प्रकारची झाडं लावली तर त्याच प्रकारचे क्षार सगळे संपून जातील त्याची कमतरता जाणवेल. मग तुम्हाला वृक्ष लागवड असली तरी तिथे खत घालत बसावं लागेल. तर नैसर्गिक जंगलामध्ये कोणी पाणी घालतं का जंगलाला नाही घालत. कोणी खत घेऊन घालतं का नाही घालत. जे जमिनीतनं शोषून घेतात नैसर्गिक जंगलामध्ये 60-70 निर्णया जातीचे वृक्ष नुसते वृक्ष नाही वेली महावेली झुडपं खालचे लहान झाडं अशी सगळी एकत्र वाढलेली असतात. प्रत्येकाची रिक्वायरमेंट वेगळी. प्रत्येकाची पानं जेव्हा गळून पडतात की त्यांनी शोषून घेतलेलं जमिनीचं जे आहे ते परत जमिनीला मिळतं हे रिसायकलिंग आहे. ती पानं कुजली की ज्या झाडा ज्या प्रकारची झाडं ज्या जातीची झाडं आहेत त्यांची जी रिक्वायरमेंट आहे ती सगळी रिक्वायरमेंट त्यांचीच पानं गळून पडल्यामुळे पुन्हा त्या झाडांना मिळते. तर अशा प्रकारचे जर तुम्ही वृक्ष लागवड तुमच्या शेतामध्ये केली तर फार चांगलं होईल. आणि कृपा करून असं म्हणू नका की मी जंगल तयार केलं आहे. खऱ्या अर्थाने जंगल परिसंस्था हा शब्द वापरला तर बरं होईल. जरा फॉरेस्ट इकोसिस्टीम माणसाला तयार करता येत नाही आणि बहुतेक सगळ्या जगभरातल्या ह्या विषयातल्या तज्ज्ञ शास्त्रज्ञांचं म्हणणं असं आहे की असं जंगल निसर्गतःच निसर्ग तयार करत असतो तुम्ही काही नाही केलं तरी. सगळ्यात उत्तम काय काही न करणे तुमचा हस्तक्षेप अजिबात नको. याविषयी आम्ही प्रयोग केलेत. 500 इकोलॉजिकल सोसायटीला सरकारकडनं 30 जागा मिळाली आम्हाला प्रयोगासाठी. तिथे एक नर्सरी तयार केली आसपास हिंडून आम्ही तिथल्या स्थानिक झाडांच्या बिया वगैरे गोळा करून आणल्या. त्या नर्सरीमध्ये ती रोपं तयार करून त्याची सगळी झाडं सगळा भाग उजाड झाला होता तिथे पुन्हा झाडी तयार करायची. त्याचे प्रमुख
त्या कार्यक्रमाचे प्रकाश गोळे. त्यांना मी नेहमी हे सांगायचो की काही न करणं सगळं चांगलं आहे. मग ते म्हणले आपण इथे काही 4-5 एकर जागा काही न करता नुसती ठेवून पाहूया का. म्हटलं अवश्य, फक्त एक करा, त्याला हेवी ड्युटी फेन्सिंग 8 फूट उंचीचं करा आणि त्याला गेट ठेवू नका. हे 85 साली सुरू केलं. 92-93 साली पाहिलं, अरे बाहेर आपण हे सगळं करतो आहे, इथे धरणातलं पाणी पंपाने घेतो आहे, इथे नर्सरी तयार केली आहे, इथे रोपं लावतो आहे, याच्यापेक्षा आज चांगलं झालं आहे. आज आपण काहीच केलेलं नाही, काही केलं नाही. वाऱ्यामार्फत बिया येऊन पडतात, पक्ष्यांमार्फत झाडांचे बिया येऊन पडतात, पक्ष्यांच्या विष्ठेमधनं पक्षी सहज जाता जातात त्याची विष्ठा पडली तरी बिया पडतात. सगळ्या बिया तिथे रुजण्याचा प्रयत्न करतात. त्या भागात, त्या जमिनीत, त्या हवामानात सगळ्यात चांगले जे वाढू शकणारे असतात ते आधी वाढतात, मग बाकीच्यांना ते वाढू देत नाहीत. असं करून ते आपोआप जंगल तयार होत असतं. आणि हे अजून 10 वर्ष ठेवलं तर इथं इतकं चांगलं जंगल होईल. आतमध्ये काय काय जाती डायव्हर्सिटी हे किती निर्माण झाली आहे, तर 35 जातीचे वृक्ष, सगळे अजून वृक्ष झाले नव्हते मोठे, पण पक्षी 35 जातीच्या वृक्षांची झाडं तयार झाली होती. काहींची रोपं अजून लहान होती, काही जरा बऱ्यापैकी मोठी वाढली होती. हे आपोआप डायव्हर्सिटी निसर्ग करत असतो. आणि बॅलन्स इकोसिस्टीम कशाला म्हणायचं, नैसर्गिक जंगलामध्ये एक बॅलन्स निर्माण झालेला असतो. बॅलन्स म्हणजे काय, त्या भागातल्या सूर्यप्रकाशातलं जास्तीत जास्त उपयोग करून जे अन्न तयार करू शकतं जंगल ते बॅलन्स जंगल. म्हणजे वरनं फोटो काढला तर जमीन दिसणारच नाही, इतकी कॅनोपी तुम्हाला सगळी दिसेल. मध्ये मध्ये जागा असतील तिथे वेल वाढून ती जागा भरून काढतील. म्हणून मी आता म्हणतो की लोकांनी झाडं लावलीत खूप, वृक्ष लागवड खूप केली, आता महावेल लावायला सुरुवात करा. तेवढ्याच जागेत जास्त फोटोसिंथेसिस, तेवढ्याच जागेत जास्त अन्न, तेवढ्याच जागेत जास्त ऑक्सिजन तयार होणं. फोटोसिंथेसिस ही क्रिया म्हणजे ग्लुकोज साखर तयार करणं, त्याच वेळेला ऑक्सिजन बाहेर टाकणं, हे आहे. हे तेवढ्याच जागेत जास्त होईल. आता हा दुसरा मोठा महावेल, हा करंज वेल, हा पहा जंगलात हे वेल असतात, त्याच्यावर माकडं सुद्धा धोके येतात. खूप सुवासिक फुलं येतात ह्याला. याचा फुलण्याचा काळ साधारणपणे पावसाळा संपल्यानंतर ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये फुलतो. शेंगा येतात, तो फुलला की इतका सुगंध सगळीकडे दरवळतो. लहान छोटी पांढऱ्या रंगाची फुलं असतात पण अतिशय सुवासिक असतात. हे दोन्ही वेल लेग्युमिनस म्हणजे जमिनीमध्ये त्यांची मुळं, त्या मुळांवरती नायट्रोजन फिक्सिंग बॅक्टेरिया असलेली आहेत, म्हणजे त्याला आम्ही कडधान्य कुळं म्हणतो. लेग्युम फॅमिली लेग्युमिनासी असं त्याचं खरं मूळचं शास्त्रीय नाव आहे. त्या जातीचे दोन्ही वेल आहेत, करंज आणि कांचन हे वृक्ष त्या जातीचेच आहेत. हा मुख्य बुंदा, करंजवेलाचा बुंदा बघा, असाच हा पण 200 वर्षापेक्षा जास्त वयाचा असणार. कांचन वेलापेक्षा मोठा आहे की नाही बघा. औषधी उपयोगही याचे आहेत. जंगलात आढळणारा भारतीय असा हा करंज वेल. फोटोसिंथेसिस ही क्रिया होते कशी, आणि त्याच्यात गैरसमज म्हणजे सूर्यप्रकाशाची आवश्यकता असते फोटोसिंथेसिस असं समज असतो, तसं नाही. फोटोस म्हणजे लाईट, सिंथेसिस बाय युझिंग लाईट एनर्जी, दॅट इज फोटोसिंथेसिस. सोलर लाईट असं कुठे म्हटलं आहे, सोलर एनर्जी असं कुठे म्हटलं आहे. प्रयोग करतो आम्ही प्रयोगशाळेत तेव्हा बल्ब लाईट वापरतो. बल्ब लाईटमध्येही फोटोसिंथेसिस होतं, ट्यूबलाईटमध्ये सुद्धा होतं, कमी जास्त होत असेल त्या प्रमाणात. आणि निसर्गात सगळ्या झाडांना सनलाईटच मिळणार आहे, पण सनलाईटच आवश्यकता असं असं नाही. आणि सगळ्यात मोठी किमया त्या क्लोरोफिल नावाची द्रव्याची आहे. त्या द्रव्यामध्येही कपॅसिटी आहे की सोलर एनर्जी ही फिजिकल एनर्जी आहे, दॅट इज कन्व्हर्टेड इन टू केमिकल एनर्जी. सिंथेसिसला पाहिजे केमिकल एनर्जी, अवेलेबल आहे फिजिकल एनर्जी ऑफ लाईट.
आता सोलर सेल्स वगैरे केले आहेत की ते आपण आत्ता आत्ता हे कोट्यवधी वर्ष वनस्पती क्लोरोफिल ते करत आहे ते आता माणसाला आर्टिफिशियली आपल्याला शक्य झालेलं आहे. हे बऱ्याचशा इंग्रजी पुस्तकातसुद्धा चुकीचं लिहिलेलं आहे. जास्त झालेलं पाणी वनस्पती पानावाटे बाहेर सोडून देतात वाफेच्या रूपाने. जास्त झालेलं पाणी जास्त का व्हावं, पाणी टाकत नाहीत बाहेर, बाहेर पडतं आहे म्हणून जास्त शोषण घ्यायला लागतं. जास्त झालेलं बाहेर नाही टाकत आणि ते कमीत कमी बाहेर पडावं असे प्रत्येक वनस्पती प्रयत्न करते आहे. कारण पाणी म्हणजे जीवन आहे. पाणी बाहेर आता हे जमिनीत पाणी कमी आहे आणि ते पानावटे बाहेर गेलं तर काय मृत्यूच आहे ना. ते जाऊ नये म्हणून प्रयत्न करतात. काय प्रयत्न करतात, पानांच्या खालच्या बाजूला असंख्य छिद्र असतात आणि ती छिद्र उघडी ठेवावी लागतात. कशा करता ते लागत असतील. फोटोसिंथेसिसला कार्बन डायऑक्साईड बाहेरनं आत यायला पाहिजे आणि आत तयार झालेला ऑक्सिजन नको आहे. ते काय नको असलेलं द्रव्य आहे ऑक्सिजन, ते बाहेर जायला पाहिजे. गॅसेस एक्सचेंज म्हणतात. त्याच्याकरता ती छिद्र उघडी ठेवायला पाहिजे. पण घराचं दार उघडी ठेवलं की तुम्हाला हवा असलेला मनुष्य येऊ शकतो, चोर येऊ शकतो, जाऊ शकतो बाहेर. तसं पाण्याची वाफ जाणार बाहेर. तारेवरची कसरत आहे, उघडी ठेवली तर पाणी बाहेर जात आहे, बंद केली कार्बन डायऑक्साईड मिळत नाही. ह्या दोन्हीचा समन्वय साधायचा. आणि खिडकीला जशी दोन दारं असतात आपल्या, की हिवाळ्यात आपण पूर्ण लावून घेऊ शकतो, आता उन्हाळ्यात पूर्ण सदा उघडी ठेवू शकतो, फार वारं येतं आहे थोडी फट ठेवू शकतो. अशी दोन दारं असतात प्रत्येक त्या भोकाला, त्या छिद्राला. सूक्ष्म छिद्र आहेत. सूक्ष्म किती आहेत, एका तुळशीच्या पानाच्या खाली सुमारे 2000 छिद्र असतात. तुळशीचं पान केवढे एवढे एवढं आहे, त्याच्याखाली 2000 छिद्र. प्रत्येकाला दोन दोन मिटता उघडता येण्याची दारं पूर्ण मिटून घेता येतील, पूर्ण उघड ठेवता येतील, फट ठेवता येईल पाहिजे तेवढी. आणि ही क्रिया वनस्पती करत असतात. याला स्टोमाटा म्हणतात त्या छिद्रांना. मराठीत नाव पर्णरंध्र. हा वेल जो आहे तो फारच महत्त्वाचा वेल आहे. माधवी लता, अतिशय सुवासिक फुलं. महाकवी कालिदासाने वर्णन केलेलं आहे शाकुंतलमध्ये आंब्यावर चढलेले माधवी लता. आंब्याचं झाड म्हणजे दुष्यंत आणि ती लता म्हणजे शकुंतला, असं त्यांनी त्याला उपमा दिलेली आहे. ह्या वेलाचं वैशिष्ट्य त्याची फळं. हे फळ त्याला तीन पंख असतात. तिन्ही पंख जर सारख्या आकाराचे असते तर काय झालं असतं, भिरभिरत खाली पडलं असतं ते. एक पंख मोठा, एक त्याहून लहान, एक त्याहून असं. त्यामुळे लांब लांब जातील फळं, उडत जावीत आणि डिस्पर्सल व्हावं. क्षारांचं शोषण ही एक वेगळी क्रिया आहे. ह्या झाडाला जे क्षार ज्या प्रमाणात लागतात तेच ह्या झाडाला लागत असतील असं नाही. याची वेगळी, दोन्ही एकाच मातीत इथे जवळजवळ वाढलेले आहेत, यांची मुळं एकमेकातसुद्धा गेली आहेत. पण याचं क्षाराचं ॲब्सॉर्शन, त्याचं ॲब्सॉर्शन वेगळं आहे. सिलेक्टिव्ह ॲब्सॉर्शन ज्याला म्हणतात. कुठले क्षार किती प्रमाणात लागतात, सर्वात जास्त प्रमाणात लागतो नायट्रोजन, त्याच्या खालोखाल लागतो फॉस्फरस, त्याच्या खालोखाल कॅल्शियम, मग सल्फर, मग मॅग्नेशियम आणि आयर्न फारच कमी लागतं. मॅग्नेशियम का लागतो, मॅग्नेशियम क्लोरोफिलच्या फॉर्म्युलामध्ये मॅग्नेशियम आहे. क्लोरोफिल झाडातलं हिरवा रंग जो क्लोरोफिलचा आहे, ज्याच्यामुळे अन्न तयार होतं पानामध्ये, तो मॅग्नेशियम असल्याशिवाय तयार होऊ शकत नाही. मॅग्नेशियम डिफिशियन्सी असली तर पानं नीट हिरवीगार राहत नाहीत, पिवळसर पडतात, लवकर गळून पडतात, अन्न तयार होण्याची क्रिया नीट होत नाही. कुठले क्षार किती प्रमाणात लागतात ते माझ्या पुस्तकात मी असं दिलं आहे. अगदी शेवटला अगदी कमी प्रमाणात लागतो, तो मुद्दाम कधी घालावाच लागत नाही. त्याला ट्रेस एलिमेंट म्हणतात, मॉलिब्डेनम. इतका कमी लागतो, इतका कमी लागतो की तो मुद्दाम कधी घालावा लागत नाही. मॉलिब्डेनमचा एक रेणू जेव्हा लागतो, एक अणू जेव्हा लागतो, तेव्हा कॉपरचे 100 लागतात. कॉपरचे 100 लागतात तेव्हा ऑक्सिजनचे 2 लाख लागतात, तेव्हा हायड्रोजनचे 5 लाख लागतात, तेव्हा कार्बनचे किती लागतात, असं एक गणित दिलं आहे. त्यावरनं एकदम कल्पना येते त्या टेबलवरनं की कुठले क्षार किती प्रमाणात लागतात आणि कुठल्या क्षाराची कमतरता असली की कुठला क्षार नसेल तर झाडावर
दृश्य परिणाम काय दिसतो ते पण त्या माझ्या पुस्तकात दिलेलं आहे. म्हणजे आयर्न जर नसेल, आयर्न कशा करता लागतो, मॅग्नेशियमपासून क्लोरोफिल तयार होतं, पण तयार होण्यासाठी कॅटलिस्ट म्हणून आयर्न लागतं. आणि कॅटलिस्ट त्यात भाग घेत नाही आहे त्या फॉर्मेशनमध्ये, पण कॅटलिस्ट म्हणून त्याची आवश्यकता असते, म्हणून आयर्न लागतं. म्हणजे किती लागणार ते? फार कमी. त्याच आयर्नचा उपयोग पुन्हा 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 क्लोरोफिल तयार करण्याकरता होतो. इतक्या उंच पाणी जातं कसं वर? ग्रॅव्हिटीनी, ॲटमॉस्फिअरिक प्रेशरनी जास्तीत जास्त किती जाऊ शकतं? 10 मीटरच्या आसपास, म्हणजे काहीतरी 34 फूट वगैरे एवढं जाऊ शकतं. पण झाडं 100, हे झाड किती, 70-80 फूट सहज असेल. अमेरिकेतले रेडवूड ट्रीज 370 फूट उंचीचे पण आहेत आणि 3000-3000 वर्ष जगलेले आहेत आणि त्यांची मुळं खाली 50 फूट खाली गेली आहेत. 370 अधिक 50 इतक्या खालून शोषलेलं पाणी इतक्यावर जातं कसं? ते क्रिया पण खूप वर्ष शास्त्रज्ञांनाही कळत नव्हती. मराठीत म्हण आहे, नारळात पाणी आणि देवाची करणी. ती करणी देवाबिवाची नाही आहे, झाडाचीच करणी आहे ती. मुचकुंद नावाचा वृक्ष हा अजून खूप लहान आहे. फार मोठी, एवढी मोठी पांढरी सुवासिक फुलं येतात. पान बघायचं, ब्रिटिशांनी याला नाव ठेवलं आहे डिनर प्लेट ट्री. हे ह्याच्यावरती रात्रीचं जेवण फार घ्यायचं नसतं, डिनर ह्याच्यात ह्याच्यात बसेल एवढंच खायचं. पानं किती मोठी असली, सागवानाचं पान याच्यापेक्षा मोठं असतं, त्याच्यावर जेवण नाही घेता येत. त्यातले सगळे लाल रंगाची द्रव्ये त्यात उतरतात, भात लाल होतो आणि खाता येत नाही, ते पदार्थ खाद्य नाहीत. तेव्हा कुठलेही वृक्ष पान मोठं आहे म्हणून त्याच्यावर नाही घेता येत खायला. याचं एक वैशिष्ट्य दाखवतो, याचा देठ पानाच्या टोकाला लागलेलं नाही, मध्ये लागलं. हे फार याचं वैशिष्ट्य बघायला मिळतं. आणि मागच्या बाजूने ते पानाचा रंग बघा आणि शिरा कशा दिसतात, फार वैशिष्ट्यपूर्ण अगदी आहे. याची फुलं औषधी आहेत. मुचकुंद टेरोस्पर्मम ॲसरीफोलियम असं वनस्पतीशास्त्रीय नाव आहे. ॲसर म्हणजे मॅपल, तिकडचं हिमालयातला, हिमालयातल्या मॅपलची पानं अशी असतात. ॲसरीफोलियम म्हणजे ॲसरच्या पानासारखी पानं असलेला. एकाच जातीचं पीक लावू नये, निदान कडधान्य कुळातलं एक असावं आणि दोन्ही एकत्र जर लावली, थोडंसं ते शेतीच्या दृष्टीने, शेतीची मग काढणी कापणी करणं या दृष्टीने ते अवघड जातं, बरोबर आहे. त्या दृष्टीने एकच ज्वारीच लावणं फक्त हे केव्हाही सोपं असतं. थोडंशी अडचण सहन करून, पण नुसती ज्वारी न लावता दोन दोन ओळी ज्वारीच्या, तर दोन दोन तुरीच्या लावल्यात तर जमीनही चांगली राहील, ज्वारीही जास्त चांगली वाढेल आणि तुरही जास्त चांगली वाढेल. आणि डायव्हर्सिटीचा आणखी एक उपयोग असा असतो की हवेमध्ये सुद्धा जे शत्रू असतात, कीटक असतात, ते निरनिराळ्या झाडांचे फार काही काही स्पेसिफिक असतात. की आमच्या घरीच मी लहानपणापासून माझ्या परसबागेत 2 प्रकारचे वेल लावायचो. एक घेवडा, ज्याला बाजीरवी घेवडा म्हणतात, तो खाली लावून वरच्या दुसऱ्या मजल्यावरच्या मोठ्या गच्चीवर त्याच्यावर आम्ही पसरायचो. आणि दुसरा घोसाळा, ते घोसाळ्याचा वेल आणि हा, घोसाळ्यावर एक प्रकारची कीड पडते, घेवड्यावर वेगळ्या प्रकारची कीड पडते. घोसाळ्याची पानाजवळ असल्यावर ती कीड चांगली वाढत नाही. गळून पडायला आलेली घोसाळ्याची जे पानं असतात ना, त्याचा रस काढून तो घेवड्याच्या झाडावर तो फवारायचा आणि घेवड्याचे हे रस काढून घोसाळ्याच्या झाडावर फवारायचा. अजिबात कीड येत नाही. याच्याकरताही डायव्हर्सिटीचा उपयोग जास्त चांगला आहे. कुठल्याही एकाच प्रकारचं जर तुम्ही शेत लावलं त्याच्यावर कीड पडली तर सगळंच एकदम नाश होऊन जाईल. काही लोकांनी मोनोकल्चर करून लागवडसुद्धा यशस्वी केलेली आहे, पण ती फार काळ यशस्वी होईल असं मला वाटत नाही. काही काळानंतर, 5-10 वर्षानंतर त्याच्यामध्ये त्रास होऊ शकणार आहे. आणि ह्या जंगलांचं, झाडीचं सगळ्यात महत्त्वाचं सांगितलं जातं, जंगल, जंगलापासून आपल्याला लाकूड मिळतं, म्हणजे टिंबर मिळतं, सरपण मिळतं. जंगलामध्ये तुम्हाला औषधी वनस्पती मिळतात. भारतातल्या आयुर्वेदातल्या औषधी वनस्पती 95%
जंगलातनं गोळा करतात बरं का, लागवड अगदी कमी आणि जंगलात, त्यामुळे बऱ्याच ठिकाणी काही औषधी वनस्पती नष्टप्राय होण्याच्या मार्गावर आहेत, कारण ते वाढत्या प्रमाणावर त्याचं हे सुरू झालेलं आहे, तर त्याची लागवड करणं आवश्यक आहे औषधी वनस्पतींची, आणि ती खूप उपयोगी पण तुम्हाला पडणार आहे. फक्त कुठल्या वनस्पतींना किती डिमांड आहे आणि निश्चित ते घेणारी ती संस्था आहे असं तुम्ही आधीपासून ठरवून जर लागवड केली तर तुमच्याही फायद्याचं होईल आणि एकंदर जंगलातल्या औषधी वनस्पती टिकून राहण्यासाठी, जंगलातल्या वैविध्यासाठी सुद्धा त्याचा उपयोग चांगला होऊ शकेल.